नारायणी नारायणी थोबार फोडी ना, मला स्वीट आर्ट वगैरह काय बोललीस सर। हे बबीर, इतके दिवस ठीक होतं पण आता नाही। मी हक्काने तुला आता स्वीट आर्ट म्हणू शकते। आज खऱ्या अर्थाने माझा संसार सुरू झाला। बस हे बघ नारायणी, उगाच काहीतरी बडबडू नकोस। काहीतरी म्हणजे आहे तेच बोलतेय मी। कुठल्याही बाईला नवऱ्याच्या मिठीतच समाधान मिळतं। तुला लाज नाही का वाटत असं काहीतरी बोलताना? त्यात काय लाज वाटायची? अरे ज्यांची लग्न सुद्धा नाही झालेत अशा मुली तुझ्या गळ्यात पडतात। मग मी तर तुझ्या हक्काची बायको आहे ना। नारायणी नारायणी, जीव घेई ना मी तुझा 5,000। धीरे सांगू, आज माझा जीव गेला तरी चालेल, मी आनंदाने मरायला तयार आहे। लव्ह यू वीर। बस नारायणी, एक शब्द जरी अजून काढलास ना तर आत्ताच्या आत्ता ठार मारीन तुला इथे। बघ माझा फक्त आनंदीवर जीव, आणि हे असं काहीतरी बोलण्याचा हक्क हा फक्त आनंदीचा आहे, तुझा नाही। कोण आनंदी? मी नाही ओळखत तिला। पण आज माझा नवरा खऱ्या अर्थाने माझाच झालाय। नारायणजी नारायणी, बस बस, खूप फालतू बाळा झालं तुझं, आता सोडणार नाही मी तुला। आज पहिल्यांदाच नारायणीने कुठलं तरी काम योग्य पद्धतीनं पार पाडलेलं दिसतंय। आता कुणीही असू दे, वीर गोरख कुणीही, त्यांना काय करायचंय ते करू दे, कुठल्याही कागदावरती सह्या घेऊ दे, पण माझी मुलगी वीरपासून वेगळी होणार नाही। जावई बापू, आभारी आहे तुमची। शेवटी माझ्या मुलीचा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार केलात। ही गोड बातमी त्या आनंदीला कळलीच पाहिजे, कारण आता वीर आणि नारायणीच्या मध्ये कुणीही येता कामा नाहीये, आणि कुणी आलंच तर मी त्या व्यक्तीला जिवंत सोडणार नाही। शरीरानेच नाही तर मनाने एकत्र आलो। किती सुंदर आहे ना हे जग, आता सगळं विसरून जा, आता फक्त तू आणि मी। मला हात लावू नकोस, तुझा माझा काहीचाही संबंध नाहीये। नारायणी, काल मी तुला हेच ओरडून सांगत होते की तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये, तरी तू का वागलास असं माझ्याशी? बोल ना, का खेळलास माझ्या आयुष्याशी? काल नको म्हणत असतानाही तू माझ्यावर जबरदस्ती केलीस। काय? हो बघ बघ तुझ्या नखांचे व्रण, एखाद्या जनावरासारखा काल तू वागलास माझ्याशी, तुझा तुझ्यावर ताबाच नव्हता। नारायणी नारायणी, उगाच खोटं काहीतरी बोलू नकोस, तू काय लायकीची बाईस नाही मी चांगलंच ओळखतो, पण तुझे छक्के पंजे माझ्या बरोबर खेळायचं नाही, नाहीतर आत्ताच आत्ता ठार मारीन तुला मी। मारायचंच होतं ना, हे सगळं करण्याआधी मारायचं होतंच मला। एका बाजूला माझ्याशी खोटा संसार करायचा आणि दुसऱ्या बाजूला माझ्याशी असं वागायचं, आता जगाला काय तोंड दाखवू मी? हे नारायणी, हे बघ तुझ्या थापांना बळी पडायला मी काय आनंदी नाहीये, वीर आहे एवढं लक्षात ठेव। उगाच खोटं बोलीस ना तर आत्ताच्या आत्ता ठार मारीन तुला इथे। तुला काय वाटलं हे सगळं केल्यानंतर मी गप्प बसणार आहे? ताई वीर, तुला मारायचं ना मला, मार। तसंही मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, मार मला, मार। सॉरी, मला काही आठवत का नाहीये? मला नाही माहित तुला का नाही आठवत आहे ते। काल एका जनावरासारखं वागलास तू, जनावरासारखं बळी घेतलास माझा। काय सांगू लोकांना मी, एका जनावराने माझ्यावर अत्याचार केला म्हणून? आता आता तुझं नाव घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये। म्हणजे तू खोबरं किसून घे, म्हणजे पोळे झाल्यावर घालतय, आवडेल ना समजा ना? अरे गॅस आनंदे,
मला ना तुला काहीतरी सांगायचंय. अगं मग एवढं लाजून कशा पण बोलतेस, बोल की. म्हणजे मला ना आई व्हायचंय. येडी आहेस का काय? या म्हणणं मला आई व्हायचंय अशी ओरडतेस जर लोकांना वाटेल की आई होणार आहे म्हणून. येडी कुठची, मला बाळ झालं ना मी ते बाळ चारिणी वहिनीला देणार आहे. एवढं सोपं नसतं गुलाबताई, ते जेव्हा तो येईल ना तेव्हा तू त्याला हातून सोडणारच नाहीस. नाही असं नाही म्हणा, पण तू काय बी म्हण, या वाड्यात ना छोट मूल आलंच पाहिजे. मग या वाड्याची समधी मरगळ निघून जाईल आणि त्याला खेळवता खेळवता माझा अख्खा दिस निघून जाईल गुलाबताई. हे माझं बाळ घरात येस तर तू इथे राहणार आहेस वय? तुला नसेल तुझ्या ईरची काळजी, आम्हाला हाय की. बर ते जाऊ दे. मला एक सांग, मुलगा का मुलगी? काय बी झालं तरी चालत, खरं सांगू मला मात्र मुलगी हवी आहे. हल्ली मुलीच संधीकडे पुढे असतात, आणि तुझ्या गोरख काकाला बी मुलगीच हवी. मला बी मुलगीच हवी आहे, पण सर्वात महत्वाची गोष्ट तिचं नाव ना ठेवणार. वय वय वय, जणू काही मला जेव्हा मूल होईल तेव्हा तुझ्याकडे येळच असणार आहे का? तेव्हा तू आणि ईर तुमच्या मुलाची जबाबदारी कशी पार पाडाल याच्या तयारीत नसाल का? आनंदे आता तुमचं संध नीट होईल बघ, आता कसली बी अडचण येणार नाही माझी खात्री आहे. खरं सांगू गेलं असते, मला जे मूल होईल ना ते एकदम माझ्या वीर सारखं झालं पाहिजे, हुशार, त्याच्यासारखाच अभ्यास करणार, एकदम झाड. बाजारात तुरीनी भटभटणीला मारी असं झालंय तुझं. गादी लगीन तर होऊ दे, मग पोर होणार ना. जरा किल्ली दिली की झालं सुरू, निरणी असं की नाही निरणी तस, निर असं निर तस. खरंच गुलाबताई असं ना असं नाही राहत आहे मला, असं झालंय की कधी आमचं लग्न होत आहे. मग बघतो 12 महिने आणि 24 तास मी त्याच्या मिठीतून हलणारच नाही. वय वय आता जरा हलान काम करा, समजी तशीच पड. हे अशक्य आहे. हे बघ, माझी शुद्ध पूर्ण हरवलेली असतानाही माझ्या हातून असं काही होणं शक्यच नाही. हे जे काय माझ्या अंगावरचे व्रण आहे ह्याचं काय करायचं? नारायणी मला तुझ्यापेक्षा स्वतःवर विश्वास आहे, आणि मला नाही माहिती ते व्रण कसे काय आहेत, पण मी ते नक्कीच नाही केलेले. का माझ्यावर अशी जबरदस्ती केल्यानंतरही तू नाही म्हणतोय? फिरवी तुझ्या पाया पडते, माझ्या आयुष्याची अशी राखरांगोळी नको करूस. तू मला असं अर्ध्यावर नको सोडूस वीर, प्लीज. खड्ड्यात गेलीस तू आणि तुझं आयुष्य. मी काहीच केलेलं नाहीये नारायणी, पण तू मात्र माझ्या आयुष्याशी खेळतेस एवढं नक्की. ऐकता ना हो तुम्ही सगळं, त्या अक्काच्या एक पण पुढे ही पोरगी वाटतोळ केलं मी माझ्या पोराचं, त्या दळबद्री पुरीशी लगीन लावून दिलं त्याच. आता मी त्या हिरला सांगतोच, त्या खोलीतलं बाहेर काढूच नको तिला, त्या खोलीला खोलीत मारून टाक, बघूया काय होईल ते. ती काय भान आहे का तुम्हाला? उचलली जीव लावली टाळ्याला, मला नाही वाटत त्या पोरीची काय चूक आहे. हाच नाणं खोटं आहे, त्याला कोणी काय करायचं? बघा मिशेस, उगाच त्या पोरीची बाजू घेऊ नका तुम्ही, माझ्या पोरावर माझा विश्वास आहे. कधी त्यानं तिच्याकडे मान वर करून बघितलं नाही, आणि आता ही पोरगी त्याच्यावर हे आरोप करतोय. तुमचं बोलून झालं असेल तर मी दोन सबूत बोलू. मी डोळ्यानं पाहिलंय सगळं,
असल्या गोष्टी कुणा एकाच्या मर्जीने नाही होत. मीरा सगळ्याला जबाबदार आहे. काय वाटत होत माझा पोरग कधीच चूक करणार नाही. तू सांगतेस ते खरं असाल का आता आपल्या पोराला वाचवणं अवघड आहे. कळत नाहीये की इतके दिवस वीरनी स्वतःवर जो ताबा ठेवला होता तो ताबा त्याने एक रात्र का नाही ठेवला. पाणी देऊ कच्चा खरं मला पूर्वी मन मोकळं करावं असं वाटलं की इथे यायचंय शालिनीशी बोलायला. अगं मग बोला ना, काय बोलायचंय? कोणाशी बोलणार? बोलायचं खूप आहे ग, पण बोलणार कोणाशी? तब्येत बरी नाहीये. मला ठाव आहे अक्क की माझी एवढी लायकी नाही. तुम्ही माझ्या संग काही बोला तरी बी त्रास होत असेल आणि काही बोलावं असं वाटलं तर बोला की माझ्या संग. जाते बोला तुम्ही. तू इथे थांबलीस तरी काही हरकत नाहीये. खरं सांगायचं तर आमचे दोन शब्द ऐकलेस तर तुझं काही बिघडणार नाहीये नक्की. अक्का तुम्ही बोला की काय झालं म्हणजे आम्हाला कळेल असं बोला की ते व्हायला नको होतं ते घडलंय. म्हणजे वीर आणि नारायणीचा संसार म्हणजे आळवावरचं पाणी. वीरनी नारायणीला डिवोर्स द्यायचंही ठरवलंय. शिवाय आता ही पोरगी तुला काय सांगत होती म्हणजे तिने तर वीरच्या आणि तिच्या संसाराची स्वप्न बघायला सुरू केलंय. ऐकलं मी सगळं. नायक का तसं नाही म्हणजे आमची मजत चालली होती असं काय. माझ्यासमोर कशाला घाबरताय? काय करू शकते? नाहीतरी प्रत्येक माणूस स्वतःच नशीब घेऊन जन्माला येतो. अक्का झालंय तरी काय? काय बोलायचं तुम्हाला? झाल्यापासून वीरनी नारायणीला स्पर्श देखील केला नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. ही गोष्ट कुणाही पासून लपलेली नाही. कळत नाहीये की इतके दिवस वीरनी स्वतःवर जो ताबा ठेवला होता तो ताबा त्याने अजून एक रात्र का नाही ठेवला. काय बोलताय अक्का? नाही कळत आहे. काल नारायणी तिचं सामान घ्यायला वीरच्या घरी गेली होती. तिथे
वीरचा स्वतःवरचा ताबा सुटला. नारायणी नाही म्हणत होती तरी त्याने जवळजवळ तिच्यावर जबरदस्ती केली आणि ती व्हायला नको होतं ते झालं. म्हणजे तू खूप लहान आहेस, तुला नाही कळणार या गोष्टी, पण तुला कळत ना मी काय म्हणतेय. कसं शक्य आहे? नाही माहिती मला. मला तर काही सुचेन असं झालं तर तूच मला सांग. वीर नारायणीला डिवोर्स देणार आहे. उद्या त्यांचा डिवोर्स झाल्यावर नारायणी कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीची नाही राहणार ग. आता माझी खात्री झाली की तू माझी कोणीही लागत नाहीस. आता खरंच माझी तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये. उलट माझं काही चुकलं असेल तर माफ कर मला. वीर आता ना तुझ्या हातात आहे ना माझ्या हातात आहे, पण जे काही घडलं ते खूप भयानक होत. जर आपण दोघे नॉर्मल नवरा बायकोस ना ते ह्या सगळ्यात काहीच गैर नव्हतं. आपला संसार तर काही दिवसांचाच आहे, तरी तुझ्या हातून ही चूक का घडली वीर? हे बघ नारायणी, माझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाहीये. तू अजूनही असं कसं बोलू शकतोस? कारण मला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झालेली नाहीये. ज्या दिवशी तू डिवोर्स पेपर्स वर सह्या केल्यास तेव्हाच आपला संबंध तुटलेला आहे. तुला हे सगळं कळतंय ना? का वागलास माझ्याशी असं? का जबरदस्ती केलीस माझ्यावर? आता तुझी किंवा माझी इच्छा नसताना आपल्याला संसार करावाच लागणार आहे, आणि जर तू असं नाही केलं तर मी तुझी कोण समजली जाईल रे? माझी खात्री झाली की तू माझी कोणीही लागत नाही. तसंही हे पेपर्स माझ्याकडे नव्हते तेव्हाही मी तुला माझी कोणीच मानत नव्हतो. पण नारायण, आता खरंच माझी तुझ्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये. उलट माझं काही चुकलं असेल तर माफ कर मला. तू अचानक चांगलं का वागायला लागलायस? चांगलंच वागायला हवंय ना मी तुझ्याशी, कारण आता माझ्यासाठी तू एक अनोळखी बाई आहेस. ही कुठली नवीन चाल? चाल ती तुझ्या विरुद्ध वेडी आहेस का तू? नारायणी, हे सगळं मी माझ्यासाठी करतोय. माझ्या आयुष्यात ना अचानक अशी घाण आली आहे ग, ती सगळी घाण मला काढून टाकायची आहे. मोकळा श्वास घ्यायचा मला ना, म्हणून करतोय मी हे सगळं. मी तुला सोडणार नाही वीर. म्हणजे नक्की काय करणार? अख्ख्या जगाला ओरडून सांगणार की मी तुझ्यावर जबरदस्ती केली? पण नारायणी, एक गोष्ट लक्षात घे की तू जर पोलिसात किंवा कोर्टात तक्रार केलीस तर तुला एक साधा सोपा प्रश्न विचारला जाईल की तुझ्यावर जबरदस्ती होत असताना तू आरडाओरडा केला असणार, मग तो पोलीस ऐकला कसा नाही? मग काय उत्तर देणार आहेस तू?
आणि तसंही नारायणी मी तुझं मगाचं सगळं बोलणं ना रेकॉर्ड केलंय नेहमी सारखं, त्यामुळे तुला नक्की काय म्हणायचं ना ते मला एकदाच खरं खरं सांग. वीर, मला काहीतरी वेगळंच म्हणायचं होतं. हे जे काय झालं ना हे जबरदस्ती किंवा अतिप्रसंग नव्हता. मग काय होतं ते भातुकलीचा खेळ होता का सांग ना. हे बघ नारायणी, खरं खरं सांग, तुझी मतं सारखी बदलत आहेत. अरे मला फक्त तुझ्याशी संसार करायचं, तू मला हवायस वीर. म्हणून तू असं वागलीस, माझ्यावर जबरदस्तीचा आरोप केलास. वीर, जे काय झालं ते विसरून जा. ते फक्त बोलण्यापुरतं होतं. जर का त्यात काही जबरदस्ती झाली असेल तर त्याला पुढाकार माझा होता. अच्छा, म्हणजे मला फसवण्यासाठी तू असा काय डाव रचला होतास तर असंच म्हणणं आहे ना तुझं? नाही वीर, हे सगळं तुला फसवण्यासाठी नाही तर मला स्वतःला सेफ करण्यासाठी. वीर, मी तुला त्या मुलीशी संसार करताना नाही बघू शकत. पिंजरा